जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील प्राथमिक शाळांमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सुगम दुर्गम धोरणानुसारच शिक्षक बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणी दुर्गम शिक्षक संघानं केली आहे सुगम भागातील शिक्षकांच्या दडपणाखाली बदली प्रक्रिया रखडल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दुर्गम शिक्षक संघानं दिला आहे शिक्षक बदली प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी आणि सर्वसमावेशक बदली धोरण राबवताना या क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी शासनानं सुगम दुर्गम बदली धोरण जाहीर केलंय या धोरणामुळे वर्षानुवर्ष सुगम भागात ठिया मारलेल्या अनेक शिक्षक पुढाऱ्यांची दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांवर बदली होण्याची शक्यता आहे त्यामुळेच काही शिक्षक पुढाऱ्यांनी सुगम दुर्गम बदली धोरणाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय असा दावा दुर्गम शिक्षक संघानं केलाय दुर्गम भागात सेवा बजावणारे शिक्षक चार नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत असं दुर्गम शिक्षक संघाचे नागेश शिंगारे यांनी सांगितलं इतर मागण्या पुढं करून बदली प्रक्रिया थांबवण्याचा डाव काही संघटनांनी रचलाय मात्र प्रशासन आणि जिल्हा परिषदेनं दबावाला बळी न पडता सुगम दुर्गम धोरणांनुसारच शिक्षक बदलीची प्रक्रिया तातडीनं राबवावी अशी मागणी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे बदलीची प्रक्रिया रखडल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दुर्गम शिक्षक संघानं दिलाय काही जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी या दुर्गम शिक्षक संघटनेच्या धोरणाला पाठबळ दिलं